सर तुम्हाला ईडीचं समन्स आलेलं आहे, काय तुमची नेमकी प्रतिक्रिया आहे आणि तुम्ही उद्या चौकशीला उपस्थित राहणार आहात का? हा तुमच्याकडून समजत आहे की काय ईडीचं समन्स मला आलाय. टीव्हीला पाहिलं, मी काही कंपन्यांची नावं घेतली, त्या कंपन्यांशी माझा काही संबंध नाही. पण अशा प्रकारची कारवाई या काळामध्ये होईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री. ज्या प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्रात सुरू आहेत आणि महाराष्ट्राची बृहत प्रतिष्ठा शिवसेनेचा बाणा हे वाचवण्यासाठी आणि जे कोणी सोडून गेले त्यांच्याशी लढा देण्यासाठी आमच्यासारख्या माणसांना मैदानात उतरावं लागतं आणि उतरावं लागलं. त्याच्यामुळे महाराष्ट्रद्रोही काही लोक एकत्र येऊन त्यांची वडोदराला जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ठरलं की संजय राऊत को टाईट करू. तेव्हाच मला माहिती आली की हे ईडी तुम्हाला समन्स पाठवून बोलवेल. पण माझी तयारी आहे शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही बनावट कारवाईनं माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही, मी गुडघे टेकणार नाही, मी तुरुंगात जाणं पसंत करू. खोट्या या अशा प्रकरणामध्ये काय काय करायचं ते करू. अजून जर त्याला कुठले माझ्यावरती खोटे खटले दाखल करायचे असतील तरी माझी तयारी आहे. शिवसेनेचा वाघ आहे, बाळासाहेब ठाकरेंबरोबर 30 वर्ष काम केलंय, शिवसेनेचा नेता आहे, लढाऊ अशा सामनाचा मी संपादक आहे. काय करणार, माझं मनोधैर्य ते खच्ची करू शकणार नाही. जिथे असेल तिथून मी शिवसेनेसाठी लढत राहील, पाहू काय होतंय.